टेन्सचा नेक्स्ट टाइप बघा पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये पण सिंपल प्रेझेंट टेन्स सारखंच आहे. सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. पण पास्ट टेन्स हा लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपा आहे. आता सर्वात पहिले सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला लिहूया आपण. एस प्लस व्ही टू प्लस ओ. एस प्लस व्ही टू प्लस ओ. एस मीन्स करता. आता करता मी इथे घेणार आहे शी. व्ही टू, व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. आता क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे काय आपण शिकलो, इट. दुसरं रूप ऍट आणि तिसरं रूप इटन. तिसरं रूप इटन. आता आपल्याला पास्ट टेन्स मध्ये सेकंड म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय. शी ऍट अ मॅंगो. तुम्ही ऑब्जेक्ट काय घेऊ शकता, मँगो, बनाना, चिकू. आता सेकंड कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे आपल्याला एस प्लस वॉज किंवा वेअर. वॉज किंवा वेअर प्लस बी आय एन जी. बी वन आय एन जी म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आय एन जी. प्लस ऑब्जेक्ट, प्लस ऑब्जेक्ट. आता इथं आपला जो सेंटेन्स आहे ते कसं तयार होणार, यस. यस म्हणजे घेतला आपण शी. शी नंतर काय लागणार, वॉज किंवा वेअर. तर वॉज का, तर शी एक आहे एक वचन. शी एक वचन मग त्याच्यानंतर लागणार शी वॉज. व्ही वन आय एन जी क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला आय एन जी. इट आय एन जी, इटिंग अ मँगो. इटिंग अ मँगो. आता तिसरं आहे आपलं परफेक्ट, परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे आपला एस प्लस हॅड. एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाचं तिसरं रूप व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट, प्लस ऑब्जेक्ट. तर याचा जो एक्झाम्पल तयार होईल त्याचं काय होणार, शी हॅड. शी हॅड प्रत्येकाला हॅडच लागणार. आय हॅड, शी हॅड, ही हॅड, वी हॅड, इट हॅड. व्ही थ्री, व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप. इटन अ मँगो, इटन अ मँगो. आता सर्वात लास्ट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स एस प्लस हॅड बीन. हॅड बीन प्लस व्ही वन आय एन जी. व्ही वन आय एन जी प्लस ओ. प्लस ओ त्याचा जो एक्झाम्पल तयार होईल ते होणार शी हॅड बीन. शी हॅड बीन व्ही वन आय एन जी. व्ही वन आय एन जी. व्ही वन इट आय एन जी. इटिंग कर्म अ मँगो. अ मँगो. शी हॅड बीन इटिंग अ मँगो. हा झाला पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे हे चार प्रकार. आता बघा पास्ट टेन्सचा शॉर्ट मध्ये तुम्हाला चार्ट मी समजावते. हा सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट सिंपल टेन्स. तर त्याचा फॉर्म्युला काय येणार आपल्याला, एस प्लस व्ही टू प्लस ओ. सिंपल एस प्लस व्ही टू प्लस ओ याला सहाय्यकारी क्रियापद लावायची गरज नाही, हेल्पिंग वर्ब लावायची गरज नाही. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर त्याला फॉर्म्युला लावणार आपण एस प्लस वॉज किंवा वेअर. एस प्लस वॉज किंवा वेअर. वॉज किंवा वेअर प्लस क्रिया
क्रियापदाच पहिलं रूप, क्रियापदाच पहिलं रूप वी वन प्लस आई एन जी प्लस ओ, क्रियापदाच पहिलं रूप आई एन जी प्लस ओ। परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट पास टेन्सचा फॉर्म्युला काय येणार आपला, एस प्लस हॅड, एस प्लस हॅड। आता याच्यामध्ये करता हा सिंग्युलर असो नाहीतर प्ल्युरल असो त्याला हॅडच लागणार, एस प्लस हॅड प्लस हे तर लागणार बी थ्री क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ओ, ओ मीन्स ऑब्जेक्ट, एस प्लस हॅड प्लस बी थ्री प्लस ओ। आता परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय येणार, एस प्लस हॅड बीन, एस प्लस हॅड बीन, एस प्लस हॅड बीन प्लस वी वन आय एन जी प्लस ओ, एस प्लस हॅड बीन वी वन आय एन जी। वी वन मीन्स क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आय एन जी प्लस ओ। आता इथं चार्ट बघून घ्या तुम्ही, आय ही शी ई किंवा कुणाचं पण नाव त्याला नेहमी लागणार पास्ट टेन्स मध्ये वॉज, पास्ट टेन्स मध्ये वॉज। आणि प्ल्युरल जे असतील, प्ल्युरल म्हणजे अनेक वचन, दे वी यू अमित अँड सुमित बोथ म्हणजे दोघ पण, त्याला लागणार वेअर, त्याला लागणार वेअर। हे जर कंटिन्युअस म्हणलं, सिंपल म्हणलं तर त्याला सहकारी क्रियापद लावायची गरजच नाही, हे कंटिन्युअस म्हणलं। आणि परफेक्ट, परफेक्ट मध्ये काय लावणार, कोणतेही याला आय ही शी इट बोथ काही पण असलं तर त्याला लावणार हॅड। आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड बीन क्रियापदाचं पहिलं रूप आय एन जी प्लस ऑब्जेक्ट। हे होता पास्ट टेन्स। आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया फ्युचर टेन्स।